नमस्कार, रोकटोक में आपलं स्वागत. प्रेक्षकों, मी डॉक्टर उदय निरगुडकर. एकीकडे राज्यात एकनाथ खडसे काय होणार यांची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे खडसेंचे समर्थक लॉबिंग, त्याचबरोबर काँग्रेसमध्ये देखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची चर्चा सुरू आहे. राज्यात दुष्काळ लांबलेला आहे, पाऊस चांगला पडेल असं वाटतंय. विधान परिषदा निवडणुका बिनविरोध झाल्या तरी येऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या आजच्या या घडीच्या महत्त्वाच्या विविध प्रश्नांवर आज आपण बोलतो करणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना. रोकटोक मध्ये आज माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराजजी चव्हाण. पृथ्वीराजजी, रोकटोक मध्ये आपलं स्वागत. पृथ्वीराजजी, माझा आवाज येतोय? नमस्कार उदयजी. या आता सध्याची या घडीची सर्वात आपला येतोय आवाज. आता या घडीची सर्वात महत्वाची बातमी ती आहे, ती म्हणजे एकनाथराव खडसे यांचीच. सध्या राजकारणात एकनाथराव खडसे, महाराष्ट्राचं राजकारण एकनाथ खडसे या नावाभोवतीच फिरत आहे, याबाबत काँग्रेसची भूमिका नेमकी काय आहे? याबद्दल काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी देखील अनेक वेळेला याबद्दल बोललेलो आहे. दोन गंभीर प्रकरणं आज चालू आहेत. तर खडसे यांच्या पुण्याच्या जमीन खरेदीचा विषय आहे, आणि दुसरा म्हणजे खडसे यांना पाकिस्तानहून काही फोन आले आणि ते फोन दाऊद यांच्या कुटुंबियांच्याकडून आले, त्यांच्या घरातून आले, आणि हे वर्षभर प्रकरण चालू होतं. त्याचं काही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही. परंतु पुण्याच्या जमीन खरेदीचा जो प्रश्न आहे, त्यामध्ये इतके सज्जड पुरावे इथं आहेत की त्यातून आता खडसे यांना बाहेर पडता कसं येईल याबद्दल मला स्वतःला शंका आहे. आता हा पॉलिटिकल निर्णय घेतला जातो आहे असं भाजपकडून सांगितलं जात आहे, पण मला वाटतं पॉलिटिकल निर्णय नाही आहेच. हा कायदेशीर, ही कायदेशीर बाब आहे, हा लीगल प्रश्न आहे. कोर्टात लोक गेलेले आहेत आणि कोर्टातून ताशेरे ओढून मग त्यांना काढण्यापेक्षा आज भाजपने आणि विशेषतः पंतप्रधानांनी एक भ्रष्टाचाराच्या विरुद्ध अगदी स्पष्ट वक्तव्य केलं होतं, न खाऊंगा न खाणे दुंगा, एक भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाचं आश्वासन दिलं होतं. वास्तव काही तसं नाही आपल्याला माहिती आहे, पण आज भाजपचा देशातील एक ज्येष्ठ नेता, माजी विरोधी पक्ष नेता, महसूल मंत्री म्हणजे जवळजवळ दुसऱ्या क्रमांकाचं स्थान असलेला नेता, त्या नेत्याकडून अशा घटना एका मागोमाग एक होत आहेत. पूर्वी त्यांच्या कुटुंबियांच्याकडून एक गाडी, विशेष गाडी, वेगळ्या प्रकारची गाडी घेतली, त्याची परवानगी घेतली, अशा किरकोळ गोष्टी अनेक झाल्यात. पण आज पुण्याचं MIDC जमीन खरेदीचं प्रकरण, त्यामध्ये सर्वच्या सर्व गोष्टी, या प्रकरणाबद्दल श्री खडसे यांनी घेतलेली स्वतः मीटिंग, त्यामध्ये अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेला सल्ला, ह्या सगळ्या गोष्टी पुरं आलेल्या आहेत. त्यामुळे आता त्यातून कसं त्यांना बाहेर पडता येईल मला तर शक्य वाटत नाही. अर्थात याची पॉलिटिकल मॅनेजमेंट करावी लागेल. मुख्यमंत्री त्याकरता धडपड करतायत, सॉफ्ट लँडिंग देण्याचा प्रयत्न करतायत. असाही प्रस्ताव पुढे आलेला आहे की त्यांचं महसूल खातं काढून घ्यावं आणि त्यांना मंत्रिमंडळात चालू ठेवावं, कारण त्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विरोध होण्याची जी शक्यता आहे आणि त्यातून भाजप मंत्रिमंडळ अस्थिर होऊ शकेल, ही परिस्थिती असल्यामुळं आता त्यातून काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न चाललेला आहे. पण यातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची प्रतिमा ही जनमानसामध्ये ही धूमिल व्हायला लागलेली आहे, याची जाणीव मला वाटतं मुख्यमंत्र्यांना आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की लवकरच याबद्दल अंतिम निर्णय घ्यावा लागेल. अर्थात खडसे यांनी राजीनामा दिलेला आहे अशा बातम्या येत आहेत. ते जळगावला निघून गेले, मंत्रिमंडळाची बैठक त्यांनी ते बैठकीला हजर नव्हते, लाल दिव्याची गाडी देखील त्यांनी घेतली नाही. म्हणजे त्यांनी आपल्या बाजूने राजीनामा दिलेला आहे असं एक चित्र समोर आलेलं आहे. आता याचा काय निर्णय होतो आहे, पण काँग्रेस पक्षाची किंवा माझी स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट आहे
की खडसे यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे किंबहुना खडसे यांना मुख्यमंत्र्यांनी बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना खातं काढून घेऊन त्यांना पुन्हा कुठल्या तरी ठिकाणी मंत्रिमंडळात ठेवणं हे काही आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे. कोर्टात केसेस चाललेले आहेत आणि त्यामुळं मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्रिमंडळाची प्रतिमा आणि स्वतःची प्रतिमा उज्ज्वल ठेवण्याकरता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा शब्द खरा ठरवण्याकरता हा निर्णय घेतला पाहिजे. पृथ्वीराजजी, केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा देणं योग्य आहे का? आरोप होणं आणि ते आरोप सिद्ध होणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत का? चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून राजीनामा दिला पाहिजे अशी भूमिका आपण मांडताय? नाही, मला वाटतं की ह्यामध्ये जी जमिनीचा जो व्यवहार आहे त्यामध्ये काही फार जास्त चौकशी करायची किंवा त्या चौकशीला 5-6 महिने लागतील आणि मग खूप वेळ लागेल अशी गोष्ट नाही आहे. हे सहजपणे रेव्हेन्यू खात्याच्या अधिकाऱ्यांनी एक जर सर्व फाईल तपासली आणि तिथले जर कागदपत्र पाहिले तर मला वाटतं याला एका दिवसाच्यापेक्षा जास्त वेळ लागणं काही लागण्याची गरज नाही आहे. उलट खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची जेव्हा भेट घेतली आणि त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली तेव्हा तासाभरामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे होता आणि त्यामुळं नुसता आरोप आहे असं बिलकुल नाही. पुराव्यासकट हा आरोप झालेला आहे. एका माणसाने कोर्टात तो गेलेला आहे, कोर्टामध्ये जो निर्णय होईल त्या कोर्टाच्या निर्णयातून श्री खडसे यांना काही शिक्षा झाली पाहिजे का नाही हे ठरेल, पण नैतिकतेच्या दृष्टीनं त्यांनी राजीनामा देणं आवश्यक आहे. आता दुसरी जी बाब आहे दाऊदचे फोन कॉल, हे प्रकरण फार गमतीशीर विचित्र आहे. एकतर दाऊदचे सर्व फोन जे आहेत हे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायसर आणि आपल्या सुरक्षा यंत्रणेच्या ऑब्झर्वेशनखाली आहेत. त्यांच्या घरातून कुठलाही फोन भारतात आला तर त्याची माहिती ही ताबडतोब NSA आणि आपल्या सुरक्षा यंत्रणांना मिळालीच पाहिजे, मिळतेच ती. असं असताना त्या एका साध्या व्यक्तीने, तो हॅकर पण नाही काही, त्या साध्या व्यक्तीने आपली तर्कबुद्धी वापरून त्यांनी पाकिस्तानच्या टेलिफोन कंपनीतून माहिती घेतली. ती माहिती चुकीची असं कोणी म्हणत नाही. त्या माहितीमध्ये कॉल रेकॉर्ड आले, त्यामध्ये खडसे यांचा नंबर आलाय, तो खडसे यांचा नंबर आहे असंही कोणी नाही म्हणत नाही आणि त्यावर 5-5 मिनिटाचे फोन झालेले आहेत असंही त्यामध्ये समोर आलेलं आहे. सुरुवातीला खडसे यांनी स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की हे धमकीचे कॉल होते, पण ते इतकं हास्यास्पद आहे. धमकीचे कॉल काही 5-5 मिनिटं चालत नाहीत आणि जर असे कॉल पाकिस्तानहून त्यांना आले असतील, दाऊदकडून आले असतील, तर खडसे यांनी त्याबद्दल फिर्याद नोंदवली का? त्याबद्दल त्यांनी पोलिसांच्याकडे काही गुन्हा नोंदवला का? मुंबई पोलिसांना याची काही माहिती आहे का? कारण शेवटी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न आहे आणि त्यामुळं नंतर त्यांनी सांगितलं की फोन बंद आहे तेही खोटं ठरलं. म्हणून मला वाटतं की याबद्दलचं स्पष्टीकरण खडसे यांनी नाही तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने दिलं पाहिजे की यामध्ये काही खरं आहे का खोटं आहे का. आणि त्यात दुसरी एक गंमत अशी आहे की मला वाटतं की जळगावच्या SPनी एअरटेल या कंपनीकडून कॉल रेकॉर्ड मागितलं. आता मला वाटतं 8 तारखेला काहीतरी मागितलं. आता जळगावच्या SPला कुणी सांगितलं कॉल रेकॉर्ड काढायला? का त्यांनी स्वतःच इनिशिएटिव्ह घेऊन काढलं किंवा FIR कोणी दाखल केलेला आहे का जळगाव SPकडं? की ते नसेल तर जळगाव SPने एका खाजगी व्यक्तीची कॉलची माहिती घेणं हा गुन्हा ठरतो. कारण पोलिसांना कुणाच्याबद्दलची उद्या तुमच्याबद्दलची कॉल माहिती पोलीस जर काढायला लागले तर तो प्रायव्हसीचा भंग ठरेल. हे सगळं जे काय गोडबंगाल आहे कळत नाही. त्यामुळं मी मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण असेल किंवा मुंबईच्या पोलीस प्रमुखांचं स्पष्टीकरण असेल, स्वतः एकनाथरावांचं स्पष्टीकरण असेल, असं बिलकुल चालणार नाही. हे स्पष्टीकरण फक्त केंद्रीय सुरक्षा एजन्सीज आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडून आलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. इतकं सगळं पृथ्वीराजजी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असताना, पुराव्यासकट आरोप केले गेलेले असताना सुद्धा अजूनपर्यंत एकनाथरावांचा राजीनामा ते स्वतः देत नाहीत अथवा पक्ष त्यांच्याकडून घेत नाहीत, या विलंबाला नेमकं कारण काय असं वाटतं आपल्याला? याला कारण एकच आहे की भारतीय जनता पक्षाची जे महाराष्ट्रातले जे सरकार आहे ते अल्पमतातलं सरकार आहे, ते एक आघाडी सरकार आहे. त्यामध्ये शिवसेनेचा एक मोठा त्यामध्ये सहभाग आहे त्या सरकारमध्ये आणि शिवसेनेने देखील एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. या सगळ्या प्रकरणाशी संबंधित असलेले मंत्री म्हणजे उद्योगमंत्री
श्री सुभाष देसाई यांनी सांगितलेलं आहे की ती जमीन सरकारी जमीन आहे, ती MIDC ची जमीन आहे, त्यामुळे त्यांनीही ह्यामध्ये काहीतरी चुकीचं घडलेलं आहे ह्याचं सांगितलेलं आहे. आणि शिवसेनेच्या मुखपत्रांनी तर प्रत्यक्षपणे खडसे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आता हे छोटी आघाडी सरकार आहे, आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातल्या काही सहकाऱ्यांनी जर खडसे यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं असेल तर ती गंभीर बाब आहे. सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे. कदाचित महाराष्ट्रामध्ये काही वेगानं हालचाली घडणार आहेत का काय सरकारच्या स्थिरतेबद्दल, हा त्याच्याशी संबंधित प्रश्न आहे. म्हणून हा निर्णय घेणं फार सोपं नाही आहे मुख्यमंत्र्यांचं मला वाटतं. पण तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्या खुर्चीपेक्षा आपल्या सत्तेपेक्षा एक तत्व एक प्रिन्सिपल म्हणून या गोष्टीवर त्यांनी कारवाई केली पाहिजे. याचा आणखीन एक थेट प्रश्न तुम्हाला विचारतो की खडसेंची जात हा कळीचा मुद्दा आहे का? कारण खडसे हे बहुजन समाजाचे आणि मुख्यमंत्री हे ब्राह्मण समाजाचे, त्यामुळे निर्णय घ्यायला अडचण येते का? त्यामुळे आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी निर्णय घ्यावा असं वाटतंय का? शेवटी कुणीही निर्णय घेतला तरी तो भाजपचा निर्णय असेल. आणि त्यामध्ये त्यामध्ये मतदान झालं का, मुख्यमंत्री अशा बाजूचे होते, अमित शहा दुसऱ्या बाजूचे होते, पंतप्रधानांनी मग निर्णय भूमिका, असं कोणीच काही बोलणार नाही. हा शेवटी भाजपचा निर्णय असेल. आणि मला वाटतं जातीपेक्षा मंत्रिमंडळाच्या स्थिरतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्यामध्ये खडसे मंत्रिमंडळाला अस्थिर करू शकतील. आणि त्यामध्ये शिवसेनेची जी स्पष्ट भूमिका आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर खडसे आणि त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर काही पुढं कटकट करू नये. कारण त्यांचं पुनर्स्थापन कुठंतरी व्हावं, ते राज्यपाल होणार अशाही काही बातम्या होत्या. आता ते राज्यपाल होण्यामध्ये अडचण येणार आहे आणि त्यामुळं आता त्यांचं पुनर्स्थापन कसं करायचं तर याबद्दल मला वाटतं विचार चालू असेल. त्यांना सॉफ्ट लँडिंग कसं द्यायचं, त्यांच्या राजकीय जे खूप अनेक दीर्घ वर्षाचं राजकीय त्यांची जी कार्यकाळ आहे करिअर आहे त्याला विचारात घेताना त्यांना कशाप्रकारे एक समाधानकारक मार्ग काढता येईल असा मला वाटतो विचार चालला असेल. पण निश्चितपणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या स्थिरतेशी याचा संबंध आहे, सरकार राहणार का नाही. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काही लोकांचे जे प्रयत्न चाललेले आहेत, मग ते जातीच्या आधारावर आहेत किंवा त्यांच्या वयाच्या आधारावर आहेत, सिनियॉरिटीच्या आधारावर आहेत, किंवा नागपूरहून कोणी त्यांना अस्थिर करायचा प्रयत्न करतंय, हे त्याच्याशी संबंधित आहे. पण मला वाटतं हे शेवटी प्रशासनाशी याचा संबंध आहे. महाराष्ट्राच्या जनतेला एक स्वच्छ प्रशासन देण्याचं आश्वासन देऊन तुम्ही जनतेकडून मतं घेतलेली आहेत आणि त्यामुळं आपल्या सरकारचं काय होणार आहे, पक्षाच्या प्रतिमाचं काय होणार आहे, यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ प्रशासन देणं गरजेचं आहे, हे त्यांचं कर्तव्य आहे, या भावनेनं काम केलं पाहिजे. तुम्ही स्थिरतेचा मुद्दा वारंवार मांडताय म्हणून मी आज तुम्हाला प्रश्न, जर सध्याच्या शिवसेना भाजप युतीच्या सरकारच्या स्थिरतेचा प्रश्न जर निर्माण झाला तर भारतीय जनता पक्ष नवा भिडू सत्तेमध्ये भागीदार म्हणून निवडू शकतो का? आणि तो नवा भिडू अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं आपल्याला वाटतंय का? आता आपल्याला निवडणुकीनंतर ज्या काही घटना घडल्या त्या आपल्या सर्वांना माहिती आहेत, आपल्याला आपण परिचित आहात त्या घटनांच्या. आणि अर्थातच इतक्या लवकर सरकार पडू नये अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळं काही तडजोडीची भूमिका काही पक्षांनी घेतलेली आहे का याबद्दल आता मला काही स्पष्ट सांगता येणार नाही, पण ही शक्यता नाकारता येत नाही. आपण आत्ता नागपूर हा विषय काढलात की नागपूरहून काही हलचाली होत आहेत का, म्हणून तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय की याचा एक अर्थ असा समजायचा का की खडसे अडकवले गेले का अडकले? नाही, मला वाटतं की असा आरोप करणं की आपले प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांना कुठेतरी अडचणीत आणावं म्हणून कोणीतरी सत्तेत असलेल्या लोकांनी अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काही माहिती बाहेर दिली वगैरे असा आरोप मी काही करणार नाही. आता ते काही खरं असेल असं मला वाटत नाही, कारण प्रत्येकाच्या माहिती सगळी मुख्यमंत्र्यांच्याकडे सगळी असते. अशा प्रकारचं काही प्रकरण घडलं असेल तर ते मुख्यमंत्र्यांना त्याची ताबडतोब माहिती मिळाली असणारच आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना अस्थिर करण्याकरता तेव्हा आपल्याला काढता यावं म्हणून काही केले असा आरोप मी काही करणार नाही. आणि त्यामुळे नागपूरमध्ये माझा
जो रोख होता तो मुख्यमंत्र्यांच्यावर नव्हता, पण त्याने अनेक मुख्यमंत्र्यांचे जे प्रतिस्पर्धी आहेत ज्यांना मुख्यमंत्री पदावर आरूढ व्हायचे अशा काही शक्ती आहेत का? मुंड्यांच्या नंतर गोपीनाथराव मुंडे यांना देखील संघर्ष करावा लागला होता भाजपमध्ये. आज मुंड्यांच्या नंतर एकनाथरावांना असा संघर्ष करावा लागतोय, त्यांना टार्गेट केलं जात आहे. भारतीय जनता पक्षामध्ये बहुजन नेत्यांचं एक प्रकारे खच्चीकरण केलं जातं असं वाटतं आपल्याला? असा आरोप काही लोक करतात पण मी नाही करणार तो. मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्याकडून माझी तशी अपेक्षा नाही आहे. अर्थात अंतर्गत स्पर्धा असते, प्रत्येकाला वाटतं की मला मुख्यमंत्रीपद मिळावं, मला अधिक चांगलं खातं मिळावं, मी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा चांगलं काम करेन असं वाटणं हे स्वाभाविक असतं, नेहमी होतं ते. पण त्याचा अर्थ जात बघून कुणी कुणाला टार्गेट करतं आहे असा मी तरी काही आरोप करणार नाही. थोडासा प्रश्न असतो की कुणाला किती पाठिंबा आहे, कोण खरा मास लीडर आहे, कुणामागे किती आमदार आहेत, मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री कुणाच्या बाजूला आहेत, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला किती आहेत, त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांच्या बाजूला किती आहेत, ही चर्चा वगैरे चालू असते. पण शेवटी राज्याचा मुख्यमंत्री हा एक अतिशय पॉवरफुल असं खूप सक्षम असं हे पद आहे, आणि त्यामुळं इतर कुणालाही सहजासहजी मुख्यमंत्र्यांना डिस्टर्ब करणं काही सोपं नसतं. आणि त्यामुळं मला वाटतं की जातीवरच हा विषय आहे असं नाही आहे. मला वाटतं आपण जे प्रकरण घडलेलं आहे त्याची वैधता तपासणं गरजेचं आहे. तो निर्णय वैयक्तिक स्वार्थाकरता घेतला गेला का, त्यामध्ये जमीन लाटण्याचा, जमीन लुबाडण्याचा, सरकारी जमीन अगदी कमी किमतीत घ्यायचा प्रकार आहे का, तो आहे असं स्पष्ट मत आहे माझं. त्यामुळे जातीचं इक्वेशन सांगून त्यामध्ये त्यातून बचाव करणं काही योग्य नाही आहे. वैधता आणि स्वतःच्या अधिकाराचा वापर, गैरवापर हे मुद्दे एका बाजूला, परंतु अत्यंत कळीचा मुद्दा असतो अशा प्रकारच्या हेवी वेट पॉलिटिकल फाईट्समध्ये, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीची उपद्रव मूल्य किती आहे आणि उपयुक्तता किती आहे. या क्षणाला भारतीय जनता पक्षासाठी खडसे यांचं उपद्रव जास्त आहे का उपयुक्तता जास्त आहे? मला वाटतं खडसे साहेब हे एक अत्यंत ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना या सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाचा अनुभव असलेला मला वाटतं दोन तीन जे व्यक्ती आहेत त्यापैकी ते एक आहेत. आणि खरं म्हणजे एक मॅच्युअर नेता म्हणून त्यांच्याकडं बघितलं जातं आणि ते मुख्यमंत्रीपदाचे सिरियस दावेदार होते, त्यामध्ये काही शंका नाही आहे. त्यांना जेव्हा मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तेव्हा त्यांचा अपेक्षा भंग झाला, ते खूप नाराज झाले. कॅबिनेटमध्ये अनेक वाद होत असेल त्याच्याही कथा बाहेर येत होत्या. आणि बहुतेक मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री मानायचं का नाही मानायचं अशाबद्दलही सुरुवातीला चर्चा झाली, परंतु मला वाटतं ते आता सगळं सेटल व्हायला पाहिजे होतं. आणि आता जवळजवळ 2 वर्षाकडं मुख्यमंत्री सरकार निघालेलं आहे, महाराष्ट्राचं सरकार. राज्यासमोर दुष्काळाचा अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि खडसे यांच्याकडे इतकी जास्त खाती दिलेली आहेत की त्यांना कदाचित महसूल खात्यामधून दुष्काळाकडे वेळ द्यायलाच वेळ लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही हे आता स्पष्ट दिसतं आहे. आणि मला वाटतं की आता प्रश्न फक्त कुठल्याही बाबतीमध्ये त्यातून बाहेर निघता कामा नये, उलट प्रश्न असा आहे की खडसे यांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे पण त्यांच्यावर काही फौजदारी कारवाई होईल का? कारण शेवटी कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोणीतरी मोठ्या पदावर आहे म्हणून त्याला कायदा लाईटली सोडेल किंवा माफ करेल असं नाही आहे. आज राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असेल किंवा जमिनीचा घोटाळा असेल त्याबद्दल नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला केलं पाहिजे. पण त्याचबरोबर त्यांनी हे जे कृत्य केलेलं आहे वैयक्तिक फायद्याकरता आपल्या सत्तेचा गैरवापर केलेला आहे त्याबद्दल काही शिक्षा त्यांना होणार आहे का आपल्या राज्यामध्ये? कारण आपलं एक सॉफ्ट स्टेट म्हणून आपण पुढं आलेलो आहे. ह्या राज्यामध्ये कधीही कोणाला शिक्षा होत नाही, झाली तर त्याला ती भोगावी लागत नाही, याची अनेक उदाहरणं आपल्याला येत आहेत. पण जितका मोठा व्यक्ती त्याला त्याच्या मनाप्रमाणे न्याय मिळतो आणि त्याला चांगले वकील देता येतात त्यामुळे काहीच त्याला कुठं शासन होत नाही, हे आजच्या देशाची शोकांतिका आहे. परंतु आमची मागणी अशी आहे की जर कायद्याचं उल्लंघन झालं असेल, आपल्या पदाचा गैरवापर झाला असेल जो स्पष्टपणे दिसतोय,
तर राजीनामा दिला पाहिजे, पदावर मुक्त केलं पाहिजे, बाकीची कारवाई देखील झाली पाहिजे. बरोबर आहे. खडसे विरोधी पक्षनेते असताना शरद पवार साहेब असे म्हणाले होते की खडसे तोडपाणी करतात. राज ठाकरे यांनी देखील जाहीर भाषणामध्ये खडसे सेटलमेंट करतात असा आरोप केलेला होता. तुमचा काय अनुभव आहे, कारण तुम्ही त्यावेळेला मुख्यमंत्री होतात? माझे त्यांचे चांगले संबंध होते. ते अनेक मतदारसंघातली कामं वगैरे घेऊन येत असत कधीकधी, आणि त्यामुळं त्यांची जी कार्य व्यवस्थित नियमाप्रमाणे असेल ते नेहमी कामं होत देखील असत. मला काय त्यांच्या या इतर गोष्टी, तुम्ही ज्या उल्लेख केला, राज ठाकरे आणि पवारसाहेबांचा उल्लेख केला, त्यांना त्याच्याबद्दल अधिक माहिती असेल. मला तसा काही अनुभव आलेला नाही, परंतु मी त्याबद्दल काही जाणार नाही. त्यांनी मागं काय केलं, मग त्यांचा स्वभाव कसा आहे, मग ते किती सिनियर आहेत, ही घटना कायदेशीर पद्धतीनं ही हा गुन्हा आहे का नाही, आणि त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षेचा जो प्रश्न आहे, कुणीतरी याचं उत्तर दिलं पाहिजे. आज केंद्र सरकारची काही जबाबदारी काहीच नाही का? आज इतका गंभीर आरोप झालेला आहे. अगदी बरोबर आहे. नंतर कारवाई झाली. पृथ्वीराजजी, हाच प्रश्न विचारायचा आहे की गजानन पाटील यांचं लाच प्रकरण, MIDC चं जमीन प्रकरण, की दाऊद इब्राहिम किंवा पाकिस्तानातनं आलेले फोन, या तीनपैकी कुठलं प्रकरण जास्त सध्या भोवतंय एकनाथरावांना असं वाटतं आपल्याला? मला वाटतं ते त्यांच्या स्वीय सहायकांनी जे काही पैशाची मागणी केली होती त्याबद्दल किती पुरावा आहे, काय पुरावा आहे, असं बोललं जातं की या माणसाचे फोन टॅप केले होते आणि फोनची चर्चा देखील पोलीस खात्यामध्ये रेकॉर्डेड आहे. पण त्याची मला काही माहिती नाही, कोणी त्याची माहिती आम्हाला दिलेली नाही आहे. परंतु पोलिसांनी या लाच प्रकरणामध्ये ज्या कारवाई केली ती पुराव्याच्या आधारावर केलेली आहे असं समजलं जातं. पण मला वाटतं की दाऊदचे फोन, त्याबद्दल जे डॉक्युमेंटरी प्रूफ आहे, फोन झालेले आहेत हे जे आपल्याला दिसतं आहे, त्याच्याबद्दल कोणीतरी काहीतरी बोललं पाहिजे. आज आउटगोईंग कॉलचा रेकॉर्ड जर पाकिस्तान टेलिफोन कंपनीनं आपल्याला दिलं, जे कोणालाही मिळतं, आणि त्यामध्ये काही फोन आहेत, ते फोन एकनाथराव खडसे यांचे आहेत फोन नंबर, आणि त्यावर फोन झालेल्याचं दिसतं आहे. आता त्या फोन नंबरचं इनकमिंग रेकॉर्ड जे आहे, कुठले कुठले फोन झाले ते का प्रकाशित केलं जात नाही? आज राष्ट्रीय सुरक्षा कर्मचाऱ्यांनी, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनी याबद्दल स्पष्टपणे, व्यक्ती किती मोठी आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण आज राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न झाल्यामुळं याबद्दल स्पष्टीकरण केलं पाहिजे. त्यामुळं MIDC जमिनीचं प्रकरण असेल किंवा दाऊदच्या फोन कॉलचं प्रकरण असेल, त्यामध्ये कागदी पुरावे आहेत, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, आणि त्यामुळं त्याला जबाबदार व्यक्तीने त्याच्याबद्दल उत्तर दिलं पाहिजे. पण आता ते लाच प्रकरण जे आहे तेही गंभीर प्रकरण आहे पृथ्वीराजजी, परंतु त्यामध्ये किती पुरावे मला माहिती नाही. MIDC भोसरीतली जागा विकायला 2010 सालीच आक्षेप घेतलेला होता, त्यानंतरही त्या जमिनीची विक्री करण्यात आली. याच्यात जर एकनाथराव दोषी असतील तर मग तिथले अधिकारी सुद्धा तेवढेच दोषी नाहीत का? मग त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करायला नको का? मग सिलेक्टिव्हली फक्त एकनाथरावांवरच्याच कारवाईची मागणी का होते? त्यामध्ये नाही, दोन गोष्टी आहेत, कारवाईचे दोन भाग आहेत. एक पहिला भाग, एकनाथराव खडसे हे एका जबाबदार पदावर मंत्री म्हणून आज काम करतायत, आणि मंत्री म्हणून त्यांची कारवाई नैतिकतेला धरून होते का, कायद्याचं उल्लंघन झालं का, तर झालेलं आहे, त्यामुळे त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. पण आता हा गुन्हा असल्यामुळं गुन्ह्याची शिक्षा काय, आणि गुन्ह्याची शिक्षा कोणाकोणाला मिळाली पाहिजे, जे जे त्या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्या प्रत्येकावर शिक्षेच्या शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे अगदी फौजदारी गुन्हा होऊ शकतो, ह्या दोन बाबी आहेत. आणि आता चौकशी जर सरकारला करायची असेल तर चौकशी करताना खडसे साहेब जर आज महसूल मंत्री म्हणून राहिले तर ते कशी निपक्षपाती चौकशी होईल? आणि त्यामुळे सकृत दर्शनी, विशेषतः जेव्हा उद्योगमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमची जमीन आमची आहे, आणि हा परस्पर व्यवहार, ही माहिती इनसाईड इन्फॉर्मेशन महसूल मंत्र्यांना होती की या जमिनीचा अजून अंतिम मोबदला दिला गेला नाही, अशा कोट्यावधी जमिनीचे व्यवहार देशात असतील जिथं जमीन सरकारने अधिग्रहित केलेली आहे, परंतु कॉम्पेन्सेशनबद्दल, मोबदल्याबद्दल कोर्ट कचेरी चालू आहे. जमीन मालकाला तेवढं कॉम्पेन्सेशन मोबदला मान्य नाही आहे, सरकार तेवढंच देऊ शकतं इच्छित आहे, म्हणजे अशा केसेस चालतात.
पण अशी केस अजून अंतिम त्यामध्ये निर्माणात झाला नाही, म्हणून जर मूळ मालकाने परस्पर विकून टाकली तर मग देशात हा जमीन अधिग्रहण कायदाच शिल्लक राहणार नाही. प्रश्नांचा दोन बाजू आहेत, बरोबर आहे. गुन्हा केला त्याबद्दल कायदेशीर शिक्षा काय? करेक्ट करेक्ट करेक्ट. गो अहेड. हा बोला पृथ्वीराजजी. हा उदयजी मी बोलतोय. हा बोला. त्या दोन बाजू आहेत. एक खडसेंचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षेचा काही उल्लंघन झालं आहे का? आपल्याला माहिती आहे की दाऊद आज भारतातलं IPL बेटिंग रॅकेट चालवतो, त्याच्या अंडरवर्ल्डचे अजूनही इथं सगळं नेटवर्क आहे आणि ते नेटवर्क तो फोनवरून चालवतो. फोनमध्ये त्यांचे उच्च पदस्थ लोकांचे त्याचे संबंध आहेत, कारण संबंध नसले तर हे नेटवर्क चालणार नाही. त्याला राजाशय कुठंतरी आहे आणि त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. आता इतका गंभीर हा आरोप होतोय आणि त्यामुळे मला वाटतं आरोपाचं उत्तर केंद्र सरकारकडून मिळालं पाहिजे. आज टेलिफोन रेकॉर्ड मिळालेले आहेत. दाऊदचे सर्व फोन अंडर ऑब्झर्वेशन आहेत, ते टॅप केले जातात याची मला माहिती आहे. मग ते टॅप करणं चालू होतं का? त्यामध्ये हे जे तथाकथित फोन आलेले आहेत तेही टॅप झालेले आहेत का? मग त्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं काय म्हणणं आहे?